नमस्कार, मी गुरुदेव किरणापुरे, प्राथमिक शिक्षक, जी प्राथमिक शाळा डारली। मी आज आपल्याला ऑनलाईन सर्व्हिस बुक ची माहिती कशी तपासायची याबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये मानव संपदा नावाचा ॲप प्लेस्टोरवरून इन्स्टॉल करायचा आहे। मानव संपदा हा ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे। हां, तर या ठिकाणी हा ॲप ओपन झालेला आहे, मानव संपदा ॲप। या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला राज्य निवडायचं आहे। या ठिकाणी आपला लिस्ट येईल, हिमाचल प्रदेश, पंजाब। या ठिकाणी आपलं राज्य निवडायचं आहे, महाराष्ट्र। बघा, या ठिकाणी मी निवडलेलं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एम्प्लॉई कोड टाकायचा आहे, म्हणजे आपल्या पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जी नोंदणी केलेली आहे त्याचा जो कोड आपल्याला मिळालेला आहे तो आपला एम्प्लॉई कोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे। तर आपला एम्प्लॉई कोड आपल्याला बघत असताना कसं बघाल, तर सर्वप्रथम आपल्याला एक फाईल पंचायत समितीने PDF फाईल तयार केलेली होती, त्याच्यामध्ये आपले एम्प्लॉई कोड आहेत, जे आपण आपल्या वर्धा ग्रुपवर, केंद्राच्या ग्रुपवर आपण ते टाकलेलं आहे। बघू या ठिकाणी आपण ती फाईल मिळून जाईल आपल्याला। तर मी या ग्रुपवरून घेतो आहे, शिक्षण विभाग प्राथमिक। तर ही ती फाईल आहे, डाटा एंट्रीची फाईल। या ठिकाणी आपल्याला माहिती मिळणार आहे। या ठिकाणी फाईल ओपन झालेली आहे। या ठिकाणी आपल्याला आपले ID आपल्याला मिळणार आहे, म्हणजे आपला एम्प्लॉय ID जो आहे तो आपल्याला मिळणार आहे। तर या ठिकाणी जवळजवळ 22 पेजेस आरमोरी तालुक्यातील कर्मचाऱ्यांची माहिती नोंदणीकृत झालेली आहे। 315 कर्मचाऱ्यांची माहिती या ठिकाणी नोंदणीकृत आहे। तर आपलं नाव या ठिकाणी शोधायचं आहे। तर मी या ठिकाणी माझं नाव मी शोधतो आहे, आडनाव टाकून शोधतो आहे, KIRNAPURE किरणापुरे। या ठिकाणी माझं नाव 186 अनुक्रमांकावरती आहे। तर या ठिकाणी माझा एम्प्लॉय ID 186 ह्या अनुक्रमांकाच्या बाजूला 153081 हा माझा एम्प्लॉय ID आहे, म्हणजेच 1531 हा मी आता लक्षात ठेवतो आहे, 1531। मी परत या ठिकाणी मिनिमाइज करून विंडोवर जातो आहे। या ठिकाणी मी माझा ID टाकतो आहे, 1531। यानंतर पासवर्ड, आपल्याला पासवर्ड टाकत असताना आपल्या नावाचे आद्याक्षरे घ्यायचे आहे। तसं माझं नाव गुरुदेव, तर मी GUR आणि माझं जन्मवर्ष आपल्याला टाकायचं आहे, 1986। तर हा झाला पासवर्ड। आता मला या ठिकाणी सबमिट करायचं आहे। बघा, या ठिकाणी मी सबमिट केलेला आहे। या ठिकाणी राज्य बदललेलं होतं, महाराष्ट्र हवे आहे आपल्याला। सबमिट केलेला आहे। परत एकदा मी करतो आहे। महाराष्ट्र या ठिकाणी करायचं आहे आपल्याला। आता मी सबमिट केलेला आहे। या ठिकाणी आपली आता जो एम्प्लॉई कोड आपण टाकलेला आहे त्याची माहिती ओपन झाली आहे। या ठिकाणी आपण बघू शकता। आता बघा, माझं पूर्ण नाव आलेलं आहे, माझं पर्सनल डिटेल, वैयक्तिक माहिती आलेली आहे, एम्प्लॉईचा ID जो आपण युजर ID म्हणून वापरलेला होता, या ठिकाणी पूर्ण नावसुद्धा आलेलं आहे, आपलं करंट डेसिग्नेशन म्हणजेच प्राथमिक शिक्षण असिस्टंट टीचर GSL ते आलेलं आहे, करंट पोस्टिंग एज्युकेशन डिपार्टमेंट पंचायत समिती आरमोरी हे सुद्धा आलेलं आहे। यानंतर आपलं सर्व्हिस बुक कोणत्या ठिकाणी आहे सुद्धा आलेलं आहे, वडिलांचं नावसुद्धा आलेलं आहे, जन्मदिनांक, कास्ट कॅटेगरी ही माहिती या ठिकाणी सध्या भरायची बाकी आहे, ते नंतर आपल्याला तपासता येईल। त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस, मी सध्या कोणत्या ठिकाणी राहतो त्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर परमनंट ॲड्रेस कोणता आहे ते सुद्धा दिलेलं आहे। या ठिकाणी ईमेल ID, फोन नंबर ही माहिती भरायची बाकी आहे, जी यानंतर भरल्या जाणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःची माहिती आपल्याला तपासायची आहे, नोंदणीकृत करून मानव संपदा हा ॲप आपल्याला डाउनलोड करून ही माहिती आपल्याला तपासता येईल। धन्यवाद।